हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। सेकंड पार्ट नंतर त्यापुढे कशी डॉल विणायची ते आपल्याला पाहायचं आहे। आज आपल्याला ही जी डॉल दिसत आहे हे इथपर्यंत कंप्लीट करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल आणि तुम्ही आणखी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल व तुम्हाला विणकाममध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा। विणकामविषयक असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तेही फ्रीमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। हे पहा, हे अशा पद्धतीने आपल्याला दोन डबल क्रोशियांच्या मध्ये जो गॅप असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे असं डबल क्रोशे विणायचे आहेत। ते किती विणायचे? तर तीन विणायचे। दोन डबल क्रोशांच्या गॅपमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे विणायचे। हीच प्रोसेस शेवटीपर्यंत रिपीट करायची। याने काय होईल तर डॉलचा जो घेर आहे त्याला आपल्याला फ्लॉवरसारखा आकार देता येईल। आपल्याला छोटे छोटे फ्लॉवर टाईप ज्या फुलांच्या पाकळ्या असतात त्या पद्धतीने आपल्याला या डॉलला डेकोरेट करायचं आहे शेवटी फिनिशिंगसाठी। तर त्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने विणावं लागेल। एका दोन डबल क्रोशांच्या गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे सुरुवातीपासून जोपर्यंत हा राऊंड कम्प्लीट होत नाही तोपर्यंत, आणि दुसराही राऊंड सेम याच पद्धतीने आपल्याला विणायचं आहे। त्यानंतर आपण तिथून पुढे कसं विणायचं ते पाहूयात। अगदी डीपमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा आणि हो चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करत जा।
एका गॅप मध्ये तीन तीन डबल क्रोशे अशा पद्धतीने आपण दोन राऊंड कंप्लीट विणून घेतलेले आहेत. पहिला राऊंड जसा विणला होता सेम त्याच पद्धतीने आपण दुसराही राऊंड विणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे. मी इथे फिनिशिंगसाठी पिंक कलर यूज करणार आहे. या पिंक कलरने आपल्याला काय करायचं आहे तर अर्ध्या अर्ध्या कंबांनी याला आपल्याला बॉर्डर बनवायची आहे. खूप मोठं असं दिसतं, एक एक डबल क्रोशा आपण विणला तर तो चांगला दिसत नाही आणि तो आपल्याला इथे फुलांची जी फिनिशिंग असते तसं दिसणार नाही पाकळ्यां टाईप. सो आपल्याला काय करायचं आहे, सेवरती एकच वेळेस धागा घेऊन अशा पद्धतीने अर्धा अर्धा क्रोशा अर्धे अर्धे खांब आपल्याला विणून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने सर्व जो घेर आहे डॉलचा ड्रेस आहे त्याला फिनिशिंग करून घ्या. फिनिशिंग करून झालेली आहे तर आता आपण ही डॉल जी आहे ती टोपलीमध्ये उभा करून कशी दिसते ते पाहूयात. व्यवस्थितरित्या सेट करायची हे पहा. आणि हे जे आहे जो आपण विणलेला आहे डॉलचा ड्रेस तो अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा, व्यवस्थितरित्या सेट करायचा, जेणेकरून डॉलचा लुक आहे तो खूप सुंदर असा दिसला जाईल. आणि ही जी डॉल आहे ती ह्याच कलरमध्ये विणा म्हणजे खूप सुंदर दिसेल. पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं दिसतं. सो याच कलरमध्ये परी डॉल ड्रेस विणा खूप छान दिसेल. हे अशा पद्धतीने पाकळ्या टाईप सेट करायचं आणि नंतर पहा डॉलचा जो लुक आहे तो किती सुंदर दिसतो. आता हा तिसरा पार्ट आहे. चौथ्या पार्टमध्ये आपण याला बॅक साईडला डॉलच्या आपण काय करायचं आहे तर पंख विणायचं आहे. परीच्या ड्रेसला जे पंख असतात ते आपल्याला विणून घ्यायचे आहेत आणि नंतर डोक्यावरती कॅफे विणावी लागेल. आणि मॅजिकचं जे स्टिक असतं परी डॉलच्या हातामध्ये ते पण आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी चौथ्या पार्टचा वेट करा. हे अशा पद्धतीने सेट केल्यानंतर पहा डॉलचा ड्रेस किती सुंदर असा दिसला जातो. खूप छान दिसते ही ड्रेस आणि विणायलाही खूप सोपा आहे. सो एकदा जरूर ट्राय करून पहा आणि आवडलं असेल तरी कमेंट करायला विसरू नका. खूप सुंदर सोपा आणि दिसायला
भन्नाट असा हा ड्रेस दिसतो। पहा किती सुंदर अशी ही डॉल तयार झालेली आहे। व्हिडिओ मध्ये याच्या ज्या पाकळ्या आहेत ते छोट्या छोट्या दिसतात, पण असल मध्ये या पाकळ्या खूप मोठ्या मोठ्या दिसतात। तुम्ही ट्राय करा, त्यानंतर तुम्हाला समजेल। जर तुम्हाला या जो पाकळ्यांचा घेर आहे तो खूप दाटसर हवा असेल तर तुम्ही, मी इथे काय केलेलं आहे, दोनच राऊंड विणलेले आहेत, एका दोन डबल क्रोशांच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे असा। तर तुम्ही इथे काय करा, हे जे मी दोन राऊंड विणले तर तुम्ही इथे तीन किंवा चार राऊंड विणा जर तुमच्या डॉलचा। हे पहा किती सुंदर अशा ह्या पाकळ्या मी सेट केलेल्या आहेत आणि दिसायला किती सुंदर दिसतात। जर तुमच्या डॉलची हाईट मोठी असेल तर तुम्ही काय करा, तीन किंवा चार राऊंड विणा शेवटी अशा पद्धतीने। मी इथे दोनच राऊंड विणलेले आहेत कारण डॉलचा जो डॉलची जी हाईट आहे ती खूप छोटी आहे, मीडियम साईजची, त्यामुळे तिलाही डिझाईन सूट होते। आता आपल्याला काय करायचं आहे, याला आणखी सुंदर बनवण्यासाठी आपण इथे दोन लाईन विणून घेणार आहोत। जिथे आपण रिंग अटॅच केलेली आहे तिथेच आपल्याला काय करायचं आहे, धागा अटॅच करायचा आहे आणि तीन तीन चेन बनवायचे अटॅच करायचे, तीन चेन बनवायचे अटॅच करायचे। आणि शेवटीची जी आपण तीन तीन डबल क्रोशे एकाच गॅपमध्ये विणायला सुरुवात केली होती त्याच्या आधीचा जो राऊंड आहे त्याच्यावरती आपल्याला ही तीन तीन चेनची डिझाईन बनवून घ्यायची आहे। त्यानंतर हा तिसरा पार्ट इथेच कम्प्लीट होईल। चौथ्या पार्टमध्ये आपण उर्वरित जे आपले डॉलचे जे काम राहिलेले आहे ते आपण चौथ्या पार्टमध्ये विणून घेऊ।
हा पहा, डॉलचा फायनल लुक इथे तयार झालेला आहे. खूप छान दिसते ही डॉल, एकदा जरूर ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढील अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय, टेक केअर.